तर नमस्कार मित्रांनो, दोन कोबरा रेस्क्यू केले होते आपण किल्ल्यासमोर आर्मी एरियामध्ये साप, दोन्ही कोबरा साप आपण जंगलामध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो. तर दोन्ही पण साप एका जातीचे आहेत आणि दोनांचं विष पण एकच आहे, न्यूरोटॉक्सिन नावाचं झेर. तर दोन्ही पण साप विषारी आहेत आणि जरी हा साप चावले नाक, गोणस, मण्यार आणि पुरुषा साप तर आपलं जवळचं सिव्हिल हॉस्पिटल लवकर लवकर दाव करण्यात दुसरा पर्याय कुठला नाही. तर आपण कुठल्या प्रकारे अडचण वगैरे करू नये, आपल्याला सोडून राहिलेलं आहे जंगलामध्ये. ज्यावेळेस नाक घाबरतो त्यावेळेस ते साप आपण उचलतो, पण उचललं नाग हा लवकर पळून जात नाही. ज्या वेळेस इथं पूर्ण त्याला भीती वाटणार नाही, असे शब्द कुणी नाही, त्या हिशोबानेच हा साप आपल्या दिशेने निघून जात असतात. तर कुठल्या प्रकारे आपण फक्त तिथं थांबलेलो आहे त्यामुळे ते पण थांबलेत. आणि दुसरा जर साप असतात धामेन, पुरुष, घोणस वगैरे हे साप थांबले असते, साप पळून गेले असते. हा नाग एक त्याला वैशिष्ट्यच नागाचं असं आहे की ज्या वेळेस हुड उठवतो त्यावेळेस हा साप पळून जात नाही. तर आपण त्यांना लगेचच जंगलामध्ये सोडणार आहे आता 2 मिनिटाच्या आतच. हे पा जवळून पाहतो मी एक व्यवस्थित बघा कोबरा साप कशी आहेत. दोन्ही पण सारख्या जातीचे आहेत, एकाच्या अंगावर डिझाईन आहे पाठीमागून आणि एकाच्या डिझाईन नाही आहे. तर दोन्ही पण साप आहेत, तुम्ही व्यवस्थित बघा, जवळून पाहा व्यवस्थित तुम्ही बघा. ह्या जी मोठा कोबरा आहे याच्या मागून डिझाईन नाही आहे आणि ह्या जी याच्या कोबरा याला डिझाईन आहे, वे आकाराची डिझाईन. तर मित्रांनो, हा साप फुल साईज आहे, कमसे कम 10-15 वर्षाचा मोठा असेल, 10-15 वर्षाचा साप आहे हा. असून 7-8 वर्षाचा कोबरा दोन्ही पण माझ्या अंदाजानुसार. आतून काही एवढा अनुभव सर मित्र नाही, पण एक सांगू राहिलं आहे, पण माझ्या हिशोबाने तर व्यवस्थित येतं. तर कुठल्या आणि न होऊन देता आपण दोन्ही पण साप आता व्यवस्थित त्याची नोंद वगैरे साहेबाला फोन लावून केलेली आहे. तर व्यवस्थित आपण दोन्ही पण साप आता लगेच जंगलामध्ये सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला लगेच दाखवतो जंगलामध्ये सोडतो.